सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने। दोघांना प्रोत्साहन आता आजचा भले पैसे देखा नाही दिलास मागा नाही दिलास ते काय वाईट नाही पण टाळ्यो वाजवताना एकदम वाजवा कैलासवासी भालचंद्र घाडी यांच्या स्मरणार्थ चौंडेश्वरी ग्रुप घाडीवाडी यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो कैलासवासी भालचंद्र घाडी यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लावो अशी आई चौंडेश्वरीच्या त्यांनी प्रार्थना करतोय त्याचप्रमाणे कैलासवासी भालचंद्र घाडी यांच्या स्मरणार्थ चौंडेश्वरी प्रासादी भजन मंडळ गिरिये घाडीवाडी यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय या ठिकाणी साऊंड वाले बाबल बाणे नाही का तुमचे लाखात आभार मानतो कारण अतिशय सुंदर असं साऊंड या ठिकाणी कारण प्रत्येक गावोगावी आम्ही गात असतो भजनाचे कार्यक्रम पण साऊंड ऍडजस्ट करण्यात जवळजवळ तासभर जाता कोणी इको मागता कोणी लेवल मागता कोण टेम्पो मागता आता मी घाबरलं टेम्पो मागता रे टेम्पो हानलेलो ते पाठीमध्ये उभं केलो टेम्पोची भानगड काय भुवांका बघा शेतकऱ्यांनी भुवा या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रम होणार तुमचो पेटी एक पाय लावून उभं डायरेक्ट सवय आहे हा तसं तो घाबरता नाता तुमचा शेवटचा दादा दादा सांगा आधी सांगणार नाही पण आज या ठिकाणी मला महिला वर्ग पण बुवा जमणार नाही काय पूर्वी असं चालायचं कारण पूर्वीची प्रथाच वेगळी होती बुवा नाही काय पूर्वी लोका जेवढी पुरुष वर्ग म्हणून ह्या भजन भजनासाठी थांबायचे तेवढीच महिला वर्ग असायची नाही का कारण त्यावेळी भजनच अशी चालायची पण आता ह्यो डिस्को येईल ह्यो डिस्को जमा म्हणजे सगळा भजन राहुला एकीकडे पण मनोरंजन तेवढाच वाढला नाही काय आणि सध्या महिला वर्ग कमी यायचो बुवा डबल बारिका कित्या त्याचं कारण ही झेंटा ऐकण्यापेक्षा घरी आपले सिरियल लावले 7 की 9 कार्यक्रम संपलो असतो लक्षात घ्या पण पूर्वीचा आता पूर्वीचा होता नाही काय पूर्वी जेवढा आता पूर्वीची गोष्ट काय राहूक नाही बघा सन्माननीय प्रवीण सुतार बुवा यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय पूर्वीची गोष्ट काय राहिलेली नाही आता बुवा नाही का आम्ही तसे पूर्वीचेच आहोत डोकवले ह्याच्याकडे बघशाल तो हे पूर्वीतच वाटतात नाही पूर्वीच वा पण काय केसांवर ना बोलणार नाही कारण 81 जिल्ह्यात एकट्या टकल्यावर ना बारीक करणार एकमेव माणूस म्हणजे त्याच्यात ख्याती या त्याच्या दुसऱ्या कोणाक काय बोलवत गरजच नाही आज बघा माका काय बोलत काय हिंमत असती पण असू दे पण पूर्वीचा पूर्वी होता बघा नाही काय पूर्वीची संस्कृती काय होती ती संस्कृती बुवा पूर्वीची लोक सकाळी 4-5 वाजेपर्यंत घरोडा ऐकत बसायची सकाळी 4-5 वाजेपर्यंत पण आता आता तेवढं वेळ नाही बघा आता झटपट सगळा हवा आता सगळा झटपट पूर्वीची संस्कृती बघा खड्यात जरी सारवान घातला नाही तरी टिपक्यांचो रांगोळ्या काढायचो बायका नाही काय सकाळी तुटून खळ्यात सारवान केला नाही की टिपक्यांचो रांगोळ्यो आता सवय कशी आता 9 उठतली तेवढ्या फळकुटावर टिपके लोडतली मोबाईलचा पासवर्ड नाही काय पूर्वी कसा होता आता वाईना गायब झाली आता घरातला आता पोरांचा सांगवचा लागता बाबा रे ह्याका वाईन म्हणतोस ह्याका मुसाळ म्हणतोस बाबा त्याच्या अंगात जाता नाही आधी काय फायदा आहे हो बारको जरी दिसलो आणि तो जर ढेंगात घुसलो आणि त्याच्या जर टकलीवर जरी सारखी वाटली तर काय करीत ती काही नाही पण बघा पूर्वीची संस्कृती नाही काय टिकली एवढीशी टिकली पूर्वी ठसठशीत कुंकू असायचा कपाळावरती स्त्रियांच्या नाही काय त्या ठसठशीत कुंकू कित्या तर जेवढा मोठा कपाळ कुंकू तेवढा आपल्या नवऱ्याचं आयुष्य मोठा
ज्या त्याच्या मागचा कारण होता, पण आता भंगली टिकली किंवा नाही टिकली तर टिकली. बरं ते टिकली असतात हे बघा, बाथरूमात गेली थै चिटकवला, सौभाग्यवती भव थैचे काढलो. बाथरूमतून बाहेर येली कधी कधी आरशात चिटकवता सौभाग्यवती भव, आणि कधी कधी एवढी वाईट बनती ते बघा लाईटीच्या बटनात चिटकवतात. नाही वेळ नाही कर्मांचे कोणतं. या सगळ्या आता जुनो काळाय कसमय नमार काळाप्रमाणे बदलावं लागणार बुवा, नाही काय काळाप्रमाणे बदलला झालाच पाहिजे. आणि त्याच पद्धतीने बुवा आजचं हे भजन, कारण बुवांका मगाशी शिवाजी महाराजांची उपमा दिली का, तर मूर्ती लहान कीर्ती महान पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पराक्रमी राजे, नाही काय. कारण जिंकून देखील दुनिया सारी स्वराज्याची स्थापना केली. आज पेशवेकालीन मंदिर आपल्या जिल्हा गावामध्ये आहे रामेश्वर, नाही काय. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श आणि भाव झालेला आपलं हे देवगड. आणि या महाराजांनी ज्यावेळी स्वराज्याची स्थापना केली मला त्यावेळी कोण होते बघा, मुठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्याची स्थापना केली, नाही काय. कारण 65 किलोची तलवार वाजवतो त्याचं नाव यासाठी, अरे 2000 मुलांना धन्यवाद. कारण भुवन पण एकदा शिवाजी महाराज शिवाजी अफजल खानाचं वध केला नव्हता एकदा नाटकात हो भुवाने, तेव्हा नाटक व्हायची नाही बुवा. ह्याच जॅकेट होता घातला, चिरकत काय घातला नाही बुटू होता, पण चांगलं दिसत गुलाम नाही. जरा तो हॅलोजन बंद करा, जर दीपो होता मला तेथून प्रकाश त्याच्यावर पडता, तो काय काय टकल्यावर तरी तुमचा सांग. आता बघा सगळ्यांची भाता बिता झोडून दिलो तू, भाता झोडता बाई का खेळवता पोरांका खेळवता वीज बीज चमकली. या ठिकाणी माझे मित्र सन्माननीय अतिशय गोड गळ्याचे बुवा आज नाडेगावमध्ये आज नावारूपाला येतात ते सन्माननीय निर्देशी भाई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं माझ्या विंगलेश्वर राजधानी भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार म्हणतो. तर असो पराक्रमी म्हणजे टकल्यावर काय करीत, वीज बीज चमकली तर ह्याच्या बोलवतात उजाऱ्या बुवा अकडे वीज पडूची जरा येवा लवकर, वीज काय पडता हो वरसून तारतार 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 करीत टकल्यावर बसली की पुन्हा वरती पाठवून देतात असो माणूस आहे. कधी पण काय करत पण बरा यार माका प्रेमळ माणूस हो, त्याचा राग कधी नाही, ह्या माणसात कधी राग नाही की काय नाही, म्हणजे किती काय बोलावं. नाही तर बरेचसे बुवा तुम्ही बघितला बसल्यापासून त्यांना काय एक शब्द बोललो की जो तापता असे बरेच जण होत, पण आज उधारे बुवा बघा कधी त्यांना काय बोला अजिबात त्या माणसा घरी काय होता हैसून एकदा खाली उतरलो की काय नाही, एवढं प्रेमळ माणूस हो. ते का राग येऊ अजिबात नाही, निर्लज्ज माणसा कसली लागणी कसला का म्हणजे निर्लज्ज बुवा तुम्ही पण निर्लज्ज बोलून बोलून आम्ही पण निर्लज्ज अशी गोष्ट अशी. जॅकेट माका जरा यागती कधीतरी घालू
हरकत नाही हुआ काय सुरुवात करून देऊ मी जराशी अगदी जास्ती बोललोय सुरुवाती बोलू शकतो आम्ही पण काय उगाच किती घाणीर दगड मारून घ्यायचो आज कायदा होऊन जाऊन गेलोय कारण 9 महिन्यानंतर पेटून येलेला तो पण पेटलेलो बघा किती काळू पडत गेलो पण कायदा होऊन जाऊ दे कारण 9 महिन्याची 8-9 महिन्याची भाडाच आई कारण जे भजे पैसे नाही दिले असे चालतील पण भजन करू काम का द्यावा नाही बाबा बरोबर ना जेवण माझी होऊ घेऊ हरकत नाही बाबा या ठिकाणी रुपाचा भरून घेतो राग नसावा कारण हा नाही तर हे सुरानो चंद्र वा त्याच्या पुढचा याच्याकडे असा सगळ्यांकात म्हणतात चंद्र केलं असतं पेटी वाजवायची कशी असं तो सांगतो पण बुवा ही रागाच्या अनुषंगाने गाणी आहेत तुमच्यापेक्षा मोठो नाही अजूनपर्यंत मोठो झालेलो नाही आम्ही अजूनपर्यंत शिकतो पण बुवा जे काय आवडतं लोकांना तर या रागाच्या माध्यमातून बुवा गाणी असतील बाकी नाही तर तुम्ही म्हणता की ऑर्केस्ट्रा लावला ना असं विषय नाही I'm not afraid of the dark.
Oh,